अरे हा विकी या मुलांच्यात काय करतोय? तुला बघूनच थांबलो. लहान लहान मुलांना वया पुस्तकं वाटतोय बघून खरंच खूप बरं वाटत. पण हे माझं रोजच काम आहे. काय ना, अनाथ मुलांविषयी ना एक वेगळीच भावना आहे माझ्या. खरंच खूप छान काम करतोय आणि यांना बघून तर कोणालाही दया वाटेल. नाही नाही, दया हा चुकीचा शब्द आहे. दया नाही वाटत मला, आपुलकी वाटते, जिव्हाळा वाटतो. म्हणून माझ्या परीने मला जे काही करता येईल ते सगळं करत असतो मी त्याच्यासाठी. समीर दादा, दया ही स्वाभिमानी माणसाला असा चटका देते ना, हे अनुभवलं आहे. विकी काही विसरत नाही. लहान असतानाच माझे आई वडील गेले, तेव्हापासून मी सगळ्यांच्या नजरेत माझ्यासाठी दयाच बघितली आणि ते नाही सर. म्हणून मी खूप कष्ट केले, खूप मेहनत केली, मजुरी करण्यापासून सगळी कामं केली, शिक्षणही मी स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केलं आणि स्वतःच्या हिमतीवर उत्तम कम्प्युटर इंजिनियर झाला. विकी, तू ज्या परिस्थितीत वाढलायस ना, त्या परिस्थितीत सहसा मुलं झटपट पैसे कमवण्याच्या नादाला लागून चुकीच्या मार्गाला जायची. एक्झॅक्टली. पण तू जगासमोर एक वेगळं उदाहरण घालून दिलं, तुझं कौतुक करावं तेवढं तुला. तुम्ही माझं कौतुक करते हा तुमचा मोठेपणा. बाकी माझं मन जे सांगत असतं तसंच वागत. नम्रता आणखीन एक गुण. चल, आणखीन कॉन्शियस नाही करत तुला. घरी जाऊया. घरी येतोस ना? हो, तुमचं घर हेच माझं घर. अरे तुझंच घर आहे. चल. काही नडलंय काय ग त्या राधाचं? काय गरज आहे तिला चोंबडेपणा करायची? अग, अक्का साहेबांना खुश करण्यासाठी करतेय ती हे सगळं. आणि त्यांना पण तिचा पुळका आहे ना. मला ना ती पहिल्या दिवसापासूनच आवडत नाही. हा पण आता काय, संपलं सगळं म्हणजे? हो, तुझ्या आणि विक्कीच्या प्रकरणात ते त्यांना खूप असणार. विक्कीने आईंना कसं कसं इम्प्रेस केलं ना, सगळं सांगत होती अक्का साहेबांना. अरे यार, बघायलाच पाहिजे आता या राधाला. तिने पुन्हा आता काही केलं ना तर बघतेच मी. थोबाट फोडून ठेवते तिचं. करेक्ट, तसंच कर. तिला ना इथून काढायला पाहिजे बाहेर. बाहेर बर काहीतरी. काही गरज होती का या राधाला? माझ्या भानगडीत का पडते ती? काय रे एवढं खुश का दिसतोय? अगं, तर तुक्याला असला मूर्ख बनवलाय ना मी. म्हणजे? म्हणजे म्हणजे त्याला एक गिफ्ट दिलं मी आणि ते गिफ्ट बघून तो असा आनंदाने वेडा पिसा झाला. की अरे, तुक्याला आता गिफ्ट द्यायची काय गरज आहे? नंदिनी, हेच तर तुला कळत नाही ना. एखाद्याकडे एखादी वस्तू नसेल आणि मग ती वस्तू त्याला मिळाल्यावर ती वस्तू त्याच्यासाठी खूप मौल्यवान ठरते आणि देणाऱ्याची किंमत वाढते. सर सर सॉरी, आय डोंट अंडरस्टँड. काय म्हणतोस तू? फक्त याचे रिझल्ट्स बघ. कोणाचा वापर कसा करायचा? बिकॉज यू नो वाय. विकी काहीही विसरत नाही. आई, आजोबांची औषधं आणली. म्हणलं त्यांच्या खोली ठेवण्यापेक्षा तुझ्याच ताब्यात देतो. तूच बघतेस ना औषधाचं. बरं केलंस. आई अगं, वाटेत येताना आज एक वेगळीच गोष्ट घडली. काय रे? विकी भेटला होता. फार चकित केलं त्यांनी मला. म्हणजे? लहान मुलांना वया पुस्तकं वाटत होत. आणि अगदी शांतपणे, कसलाही बडे जाव नाही. मी विचारलं तर म्हणाला बरीच वर्ष करतोय हे काम आणि आई वडिलांशिवाय राहिलाय त्यामुळे त्या दुःखाची जाणीव आहे त्याला. येताना एकत्र झालो आम्ही, खूप गप्पा मारल्या. हुशार आहे मुलगा पण तरी सालस आहे. आवडला मला. चल येतो मी. विक्रांत सगळ्यांवर छाप पडला. आज समीरवर देखील. अर्थात मीच त्याला सांगितलंय म्हणा की
या घरातल्या प्रत्येक माणसाचं मन जिंकायचं. पण मला असं का वाटतंय की हे जे प्रदर्शन तो करतोय ते खोटं आहे. काय जेवण रे? काय रे, एवढा का असतस? आणि हा फोन कोणाचा? केवढा महागातला दिसतोय. हो ना, बघ ना, मस्त आहे ना. अरे हो, पण तुझ्याकडे कसा? अगं ते विकी साहेब आहेत ना, त्यांनी दिलं. अरे कशाला घेतलंस त्यांच्याकडनं एवढं महागातलं गिफ्ट? मागच्या आठवते ना काय झालंय, काय केलं होतं रुपाली वहिनींनी? पुन्हा उद्या तुझ्यावरती चोरीचा आळा आला म्हणजे. अगं जरा ऐकशील का? अगं ते विकी साहेब तसे नाही. हे बघ ना, त्यांनी मोबाईलची पावती सुद्धा दिली. हा आता पगारातून थोडे थोडे पैसे देऊन टाकेन मी त्यांचे. खरं किती दिवसापासून माझी इच्छा होती असा मोबाईल आपल्या पण हातात पाहिजे. अरे तू काय दा? हो पण माझ्याकडे न पाहताच निघून गेला. काय सांगू आहे, त्या विकीने त्याला महागातला फोन घेऊन दिला. अच्छा. हो ना, म्हणूनच त्याला भुरळ पडली. नाही हा विक्रांत काही ना काही करून घरातल्या प्रत्येक माणसावर छाप पाड. म्हणजे भाऊजी, स्वप्नाली, देवकी सगळ्यांवर छाप पाडली, सगळ्यांना प्रभावित केलं. आता अगदी म्हणजे समीर पण त्याचं गुणगान करत. हो का? आता राहिले फक्त मामनजी आणि कल्याण. त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी काय करतो ते आता बघ. गणपतीची गोष्ट सांगू? बस सांगतो तुला. पृथ्वी प्रदक्षिणेची गोष्ट सांगतो, ठीक आहे? एकदा काय झालं माहितीये, शंकर पार्वती आपल्या दोन्ही मुलांसोबत म्हणजेच कार्तिकेय आणि गणराय यांच्यासोबत गप्पा मारत. गप्पा मारता मारता पृथ्वी प्रदक्षिणेचा विषय निघाला. तर शंकर आणि पार्वतींनी दोघांमध्ये स्पर्धा लावायची ठरवली. पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा, आणि जो कोणी ती स्पर्धा प्रथम पूर्ण करेल तो देवांचा अधिपती होईल आणि त्याच्या पुण्यात सगळ्यात जास्त भर पडेल. तीच तर गंमत आहे ना. स्पर्धेचे नियम ऐकल्या ऐकल्या कार्तिकेय अतिशय वेगाने पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. आपण आधी निघालोय, आपण आधी वेग पकडलाय, म्हणजे ही स्पर्धा आपणच जिंकू, शिवाय आपले गणपती तुंडील तनु. त्यामुळे मी तर त्याला हरवणारच अशी खात्री होती त्याला. पण आपले गणराय सुद्धा खूप हुशार, मिस्किलपणे हसत तिथेच उभे राहिले. शंकर आणि पार्वतीला आश्चर्य वाटलं. बरोबर ना? ते म्हणाले की तू तर इथेच उभा आहेस, अजूनही प्रस्थान केलेलं नाहीयेस, मग ही स्पर्धा कशी काय जिंकशील? हे ऐकल्या ऐकल्या गणराय काय म्हणाले माहितीये? गणराय म्हणाले, स्पर्धा तर मीच जिंकणार, आणि तेही इथून कुठेही न जाता. शंकर आणि पार्वती सुद्धा असंच आश्चर्यचकित झाले. म्हणाले, इथून कुठेही न जाता पृथ्वी प्रदक्षिणा कशी काय पूर्ण करशील? गणपती हसले आणि त्यांनी आपल्या माता म्हणजे पार्वती भोवती एक प्रदक्षिणा घातली आणि म्हणाले, माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. हा, गणराय म्हणाले की माता ही पृथ्वी समान असते, त्यामुळे मातेभोवती प्रदक्षिणा म्हणजेच पृथ्वी प्रदक्षिणा. कळलं का? हे ऐकून शंकर आणि पार्वती खूप खुश झाले. अशा रीतीने गणरायाने मातेचं महत्व आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे सिद्ध केलं. कळलं का? हो. चकुली, आवडली की नाही गोष्ट? हो खूप आवडली. आता मी की नाही ही गोष्ट आईला सुद्धा सांगणार आहे. सांग सांग सांग. वा छान. नमस्कार आजो. काय होतो? अरे मित्र, तू तर कमालच केलीस रे, म्हणजे छान सांगितलीस गोष्ट. तुझ्या पिढीतल्या खरं म्हणशील तर मुलाला अशी ही गोष्ट माहिती असेल
असं मला वाटलं नव्हतं. खूप छान. वा पण मला एक सांग रे, तू म्हणतोस की तू एकटाच वाढलास, तुझे आई वडील लवकर गेले असंही तू म्हणलास, मग तुझ्यावरती एवढ्या पद्धतशीरपणे संस्कार म्हणजे कसे काय आणि कोणी केले? अगदी बरोबर विचारलं तास. खरं सांगू, माझ्या मते ज्याचं कोणीही नसतं नाही या जगात, त्याच्या पाठीशी देव उभा असतो अशी माझी श्रद्धा आहे अजून. आणि इतक्या वर्षांपासूनचा अनुभव आहे, त्यामुळे हळूहळू शिकत गेलो बस. अरे वा, अरे खूप छान. अरे वा, जिंकलंस रे पोरा, मला जिंकूनच घेतलंस तू. वा छान. विक्रांत त्याच्या खोलीत नाही, तू जा आणि बघ जरा त्याच्या खोलीत काही संशयास्पद सापडतं का. बर आहे, जाते. थांब विक्रांत. बोला का सर. थोडस बोलायचं होत. म्हणजे ऐकते बरं का मी, रिपोर्ट चांगले आहेत तुझे आपल्या घरात, म्हणजे सगळे तुझ्याबद्दल चांगलंच बोलतात, कौतुक करतात. छान. हो अक्का सर, प्रयत्न करतोय. म्हणजे सगळ्यांना जाऊन भेटतोय, सगळ्यांशी बोलतोय. समीर दादा, यशवंत काका, दादासाहेब सगळ्यांच्या मनात एक स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तुमचे आशीर्वाद असू दे, मग मी माझ्या परीने खूप मेहनत करेन. कारण तुम्ही अटच अशी घातली आहे ना, आणि विकी काहीही विसरत नाही, तो त्याचं ध्येय पूर्ण करतोच. म्हणजे काय की मला मला असं विचारायचं होतं की म्हणजे सांगायचं होतं की उत्तम प्रयत्न. म्हणजे मी सांगितलेल्या सगळ्या अटी पूर्ण करतोस. छान, असंच चालू राहू दे. दादा काही सापडलं नाही, काही विशेष असं नाही, पण हे सापडलं.
मला माझ्या कामात कोणी आडवं आलेलं चालत नाही. मुलगी माझ्या रूम मध्ये घुट मारत होती. माझी बॅग चेक केली तिने. राधाने तिची एवढी हिंमत कशी काय झाली रे? नाही चोरलेलं दिसत नाही अपॅरंटली. पण महत्वाचं ते नाही आहे. महत्वाचं हे आहे की तिने माझी बॅग चेक केली. याचाच अर्थ अक्का साहेब माझ्यावर लक्ष ठेवू नये, कारण राधाची एवढी मजल नाही. या सगळ्याची सूत्रधार अक्का साहेब आहे. अक्का साहेबांचं माझ्यावर लक्ष आहे आणि राधा सुद्धा त्यांना पद्धतशीरपणे फडकवती आहे. प्रॉब्लेम काय आहे या राधाचा? मी अशी ठिकाणावर आणणार आहे ना तिला. विकी अरे पण ती मुली हे सगळं मुद्दा म्हणून करत असेल तर तिला खूप शांतपणे टॅकल केलं. ओके चालेल. विकी आहे तुम्ही जे केलंय ना त्यातला विकी काहीही विसरणार नाही. अरे साखर तर संपली, मोठ्या डब्यात असेल. अरे साफ आहे तो. तू काही तेच थांबणार? शुल्क निघून नाही का जाणार? अरे देवा घरात गेला की काय? काकू अहो आपण लगेच आलो आहे, म्हणजे इथेच कुठेतरी असेल तो. असला तर बाहेर नक्की नाही गेलेला. पण मुळात खरंच साफ होता का? तिला ना फास झाला असेल. ती गोंधळ घातला ना, ही सगळी साखर सांडून ठेवली. आम्हाला कधी नाही दिसला साप. साखरी चढव्यात साप असतो का? उगत काहीतरी तो दिसायला आधी तो साखरेचा डबा कधीतरी हातात घ्यावा लागतो. काय ग आठवतोय का शेवटचा तो साखरेचा डबा कधी हातात घेतला होतास? अगाय मी खरंच सांगते त्यात साप होता. मी कशाला उगत चिंतन ग स्वतःच महत्व वाढवण्यासाठी.
देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.